नमस्कार पशु पालक बंधूंनो आणि शेतकरी बंधूंनो, मागील दोन भागात आपण विषबाधेची कारणे आणि विषबाधेवर जे काही सर्वसाधारण उपचार करायचे आहेत ती पाहिली. या भागात सुद्धा आपण विषबाधेच्या कारणांवर उपचार उपाय करायचे काय आहेत त्याच्यावर विचार करणार आहोत. परंतु ही कारणे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे विषघटक आहेत त्यानुसार आपण इथे विभागलेली आहेत. जनावरांना विषबाधा होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्याच्यावर अनेक उपचार पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या आहेत. मग वेगवेगळ्या उपचार पद्धती ह्या नेमक्या काय कारणामुळे विषबाधा झाली आहे त्याच्यावर अवलंबून असतात. तर जनावरांमध्ये होणारी विषबाधा ही होऊ शकते कशामुळे, तर धातूंपासून होणारी विषबाधा, अधातू किंवा खनिज द्रव्यांपासून होणारी विषबाधा, वनस्पतींमुळे होणारी विषबाधा, साप किंवा विंचू यांच्या चावण्यामुळे होणारी विषबाधा आणि पशुखाद्य घटकांमुळे होणारी विषबाधा, ह्या अनेक प्रकारच्या विषबाधा ह्या पशुला होऊ शकतात. जसं सुरुवातीला आपण बोललो की धातू किंवा अधातूमुळे होणारी, धातूंमुळे म्हणजे काय, तांबा आहे, शिस आहे, पार आहे, ह्यांच्या विषबाधा पशुधनात होतात. आणि अधातूमध्ये मॉल जे आहे ते फ्लोरीन आहे, ज्या भागामध्ये जमिनीतच किंवा पाण्यातच फ्लोरीनचे घटक जास्त प्रमाणात आहे, विशेषतः काही किनवट किंवा नांदेड जिल्ह्यातील काही भाग ज्याच्यामध्ये फ्लोरीनचं प्रमाण जास्त आहे अशा पाण्यामध्ये, त्यापासून होणारी विषबाधा ही अधातूमुळे होणारी विषबाधा आहे. वनस्पतीजन्य पदार्थां वनस्पतीजन्य विषबाधा म्हणजेच काही विषारी वनस्पती आपल्याला आपल्या निसर्गात आढळतात. गुंज ही वनस्पती विषारी आहे. एरंड ही वनस्पती औषधी म्हणून वापरली जात असली तरी त्याच्यापासून विषबाधा देखील संभवते. काही वनस्पती अशा आहेत की त्यांच्या वयानुसार किंवा त्यांच्या वाढीनुसार त्यांची विषबाधा ठरते. म्हणजेच आपल्याला माहिती की ज्वारी ही जेव्हा लहान असते किंवा विशेषतः जेव्हा कोरडवाहूमध्ये असते आणि त्याची उंची कमी असते आणि अशी जर ज्वारी जर पशुधनाने खाण्यात खाल्ली तर त्याच्यापासून होणारी विषबाधा अत्यंत घातक असते. कारण या ज्वारीच्या जी लहान आहे किंवा जिची उंच वाढ योग्य झालेली नाही अशामध्ये सायनिक आम्ल किंवा हायड्रोसायनिक आम्लाची मात्रा जास्त असते. मग ह्या सायनाईडमुळे होणारी विषबाधा ही अत्यंत घातक आणि जीवघेणीच असते. तर ही एक विषबाधा असते. गाजर गवतामुळे देखील विषबाधा होते. घाणेरी आपल्याला माहिती आहे, घाणेरी वनस्पती सर्वत्र मोठ्या प्रमाणात आढळते, तर या घाणेरीमुळे सुद्धा विषबाधा होते. बऱ्याच भागात ऑक्झॅलेटमुळे होणारी विषबाधेचं प्रमाण जास्त आहे. नायट्रेट्समुळे होणारी विषबाधा ही बऱ्याच ठिकाणी आणि ह्या वनस्पतीजन्य नायट्रेट आणि नायट्रेट ही विषबाधा माठ किंवा काटेमाठ ह्या वनस्पतीमध्ये नायट्रेटचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे ही विषबाधा होते. तर ऑक्झॅलेट आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळेस निळी फुली नावाचं एक जे तण आहे हे बऱ्याच वेळेस शेतात मोठ्या प्रमाणात आढळतं आणि ही निळी फुली जर पशुधनाच्या खाद्यात आली तर याच्यामुळे होणारी विषबाधा देखील अत्यंत घातक असते. कारण ह्याचा परिणाम सरळ त्या पशूच्या किडनीवर होतो आणि मग किडनीवर झाला तर किडनी फेल झाल्यामुळे पशुधनाचा मृत्यू संभवतो. याशिवाय आपण बोललो की जे काही कीटकनाशक आहेत, आज आपण क्रॉप प्रोटेक्टर म्हणून किंवा ज्या वनस्पती आपल्या जे आपण फील्डवर जे पेरलेलं आहे पीक आहे त्याला त्याची संरक्षणासाठी काही विषघटक आपण त्यावर फवारतो आणि मग कीड लागू नये म्हणून हे विषघटक जे फवारलेले असते ना हे जर पशुच्या खाद्यात आले तर यापासून पशुधनाला विषबाधा होते. ह्या विषघटकाचे चार प्रकार आहेत, ऑर्गॅनिक फॉस्फेट, ऑर्गॅनिक क्लोराईड, सिंथेटिक पायरेथ्रॉइड आणि ऑर्गॅनिक क्लोरीन. हे चार प्रकारच्या विषबाधा वेगवेगळ्या होतात आणि ह्याची ट्रीटमेंटसुद्धा ह्याच्यावरचे उपचार देखील वेगवेगळे आहेत. तर अशा आणि बरेचसे असे काही घटक आहेत जे पशुखाद्यात वापरले जातात. आता सेलेनियम हा पशु वाढीसाठी पशुच्या शरीराच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. परंतु कधी जर त्याचं प्रमाण आपलं एक विशिष्ट मात्रेतच त्याचं प्रमाण वापरलं तर, पण ह्याचाच जर आपल्या आवश्यकतेपेक्षा जास्त वापरलं ह्याच्यापासून पशुला विषबाधा होऊ शकते. फ्लोरीन कमी प्रमाणात हे दातांसाठी हाड्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, पण फ्लोरीनचंच प्रमाण जर जास्त झालं त्याच्यापासून विषबाधा होते. तर अशा अनेक कारणांमुळे विषबाधा होतात आणि ह्या अनेक कारणांचा आपण पूर्ण सविस्तर अभ्यास पुढील काही भागात करणार आहोत. तर पुढच्या भागात आपण पाहूयात, एक कारण घेऊयात धातूपासून होणारी विषबाधा, त्याच्यावर उपचार काय करायचे आहेत ते, आणि त्याप्रमाणे आपण सर्व प्रकारच्या विषबाधा अत्यंत सखोल आणि सविस्तरपणे एकेका भागात पाहणार आहोत. धन्यवाद.